आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. पाणी पुरवठा नियमित होत नाही तोपर्यंत पाणीपट्टी आकारणीचे दर कमी करावेत आणि वारणा योजना सुरू झाल्यावर पाणीपट्टी आकारणी दराचा फेरविचार करण्याची मागणी काँग्रेस शिष्टमंडळानं उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांच्याकडे केली आहे. वर्षभरात केवळ 120 दिवस पाणी पुरवठा केला जातो आणि सध्या शहरात मंदीचं वातावरण आहे. असं असताना पुन्हा पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आणणं म्हणजे बेजबाबदारपणा असून मालमत्ताधारकांवर अन्याय असल्यानं पाणीपट्टी वाढीला विरोध असल्याचं नगरसेवक शशांक बावसकर यांनी स्पष्ट केलं आहे. शहरात सुमारे 40,000 घरगुती तर 4,000 औद्योगिक नळ जोडण्या आहेत. त्यांना नगरपालिका कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा करते. मात्र कृष्णा योजनेला वारंवार गळती लागून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाच आहे. दरम्यान शासनानं पाणी पुरवठा योजना स्वयंपूर्ण होण्यासाठी तसंच शहरातील सुजल निर्मल योजना नगरोत्थान अंतर्गत सादर केलेल्या योजना आणि भुयारी गटार योजनेसाठी पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याची अट घातली आहे. त्यानुसार फेब्रुवारी 2015 नगरपालिका सभेत काही प्रमाणात पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय झाला. 365 दिवस नियमित पाणी पुरवठा केल्यास वाढीव दर आकारणी करायची होती. मात्र 3 वर्षात कृष्णा योजनेला वारंवार लागणारी गळती आणि पंचगंगा नदीचं प्रदूषण यामुळे वर्षभरात सरासरी 120 ते 122 दिवसच तोही कमी दाबानं पाणी पुरवठा झाला आहे. त्यामुळे वर्षभराची पाणीपट्टी वसूल करून अप्रत्यक्षपणे मालमत्ताधारकांची लूट केली जात असल्याचा आरोप नगरसेवक शशांक बावसकर यांनी केला. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शिष्टमंडळ काँग्रेसच्या शिष्टमंडळानं उपनगराध्यक्ष पवार यांची भेट घेतली. यावेळी सध्या वर्षातून 120 दिवस पाणी पुरवठा करून वर्षाची पाणीपट्टी आकारली जात असल्याचं त्यांना यावेळी नमूद करून सांगण्यात आलं. शिष्टमंडळात नगरसेवक राजू बोंद्रे, दीपक सुर्वे, संजय केंगार, अब्राम आवळे, नगरसेविका ध्रुवताई दळवाई, तेजश्री भोसले, बिल्किस मुजावर, शकुंतला मुळीक, लक्ष्मी पोवार, रुक्साना मकानदार, रुपाली, नितीन कोकडे यांचा समावेश होता.